तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। चौथी ब का छात्र आज गणतंत्र दिवस के अवसर पर कवि द्वारिका प्रसाद महेश्वरी जी द्वारा रचित एक कविता आपके सामने प्रस्तुत करना चाहता हूँ। वीर तुम बढ़े चलो, धीर तुम बढ़े चलो, हाथ में ध्वज रहे, बाल दल सजा रहे, ध्वज कभी झुके नहीं, दल कभी रुके नहीं। वीर तुम बढ़े चलो, धीर तुम बढ़े चलो, सामने पहाड़। काय रे राहुल, आज एकटाच चाललायस तू? समीर नाही का येणार? नाही ग आई, समीर पण येणार आहे सोबत, मग आम्ही दोघे सोबतच जाऊ। आम्ही आलोयत, खूप थकलोयत ग, दूध केळी देतेस का? चल राहुल, पटकन तयार हो, अभ्यासाला बस। सैनिक बनण्यासाठी कसरती बरोबर अभ्यासाचीही गरज असते हो। हो काय, मी बसतोच आहे, समीर आणि मी एकत्र अभ्यास करणार आहोत, आम्हा दोघांनाही सैनिकच बनायचे आहे। समीर चल, किती वेळ झाला, आपल्याला एनसीसी च्या सिलेक्शनला ही जायचंय। हा हा चल, आज आपला एक्स्ट्रा क्लास पण आहे ना, मग टिफिन सोबत काहीतरी स्नॅक्स पण घेऊन जाऊया। अरे तुझे वजन आणि छाती अगदी बरोबर आहे, पण तुझी उंची फारच कमी आहे। सर पण मला सैन्यात जायचं आहे। नाही, उंचीमुळे हे नाही शक्य होऊ शकत, तू नाराज नको हो, देशसेवा करण्यासाठी सैनिक होणे गरजेचे नाही। अरे समीर नाराज नकोस, तुझी उंची वाढेल अजून, नंतर प्रयत्न कर, तसेही सर बोललेच आहेत। हो मलाही वाईट वाटलं, पण मी आता ठरवलंय, मी एखादा एनजीओ सुरू करून देशसेवा करेन। मुलांनो, तुम्हाला भविष्यात काय काय बनायचं आहे सांगा बरं। सर सर मला डॉक्टर बनायचंय आणि रुग्णांची सेवा करायची।
शिक्षक बनून मी मुलांना घडवेन. सर, मला पोलीस बनायचंय आणि लोकांची रक्षा करायची. सर सर सर, मला आहे ना, हां मला आहे ना, शास्त्रज्ञ बनायचंय आणि लोकांचे आजार दूर करायचे. ए वेडे, शास्त्रज्ञ काय करतात माहितीये का? ते नवीन नवीन शोध लावतात. अरे हां हां सर, मला तेच बनायचं. खर तर मलाही राहुल प्रमाणे सैनिक बनायचं होतं, पण माझी उंची कमी असल्यामुळे मला ते शक्य होणार नाही. पण मी देशसेवकच बनणार आहे. मी एखादा एनजीओ सुरू करून लोकांना, मुलांना स्वच्छतेचं महत्व सांगेन. सर्वांनी पहिले हसणं बंद करा. मुलांनो, फक्त डॉक्टर, वकील, वैज्ञानिक, पोलीस बनूनच देशसेवा होते असं नाही, तर त्यासोबतच आपला देश स्वच्छ ठेवणे ही सुद्धा देश सेवाच आहे. हो सर, अगदी बरोबर आहे तुमचं. मी आता रस्त्यावर कचरा टाकणार नाही, मला आता चांगला देशभक्त बनायचंय. हो, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक हे देशभक्त होते, पण त्यांच्या बरोबर हातात झाडू घेऊन गाव, लोकांची मने साफ करणारे गाडगे बाबा सुद्धा खरे देशभक्त नव्हते का? सर्वांनी लक्षात ठेवा, आपलं घर, अंगण, रस्ते, पाणी, हवा स्वच्छ ठेवून आपण आपलं देशप्रेम, देशभक्ती दाखवूया. अरे हा तर कचराच आहे, घरात ठेवून काय करू म्हणून बाहेर फेकते. अगं आई, आपल्या घरातील कचऱ्याच्या डब्यात हा कचरा साठवून ठेवायचा आणि कचरावाला आला की त्याला देऊन टाकायचा. देशभक्ती करण्यासाठी सगळ्यांनी सीमेवरच जाणे असे गरजेचे नाही. आपण आपला गाव, देश, परिसर स्वच्छ ठेवू ही सुद्धा एक खरी देशभक्तीच आहे.